तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो. पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजनीय दादांबरोबर दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करत आहेत. म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं. पण व्यवसायासारखी संस्था जिथे त्यांची अटॅचमेंट अनेक वर्षांची आहे, राजकीय व्यासपीठ कार्यक्रम असेल किंवा बैठक असेल, फक्त अजितदादांचाच विषय नाहीये तर या सभेला आतापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो पदसिद्ध अध्यक्ष येतो, आज दोघेही या ठिकाणी उपस्थित राहताना दिसत नाही. BSI ही एक संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी लोकांसाठी मनापासून आजपर्यंत काम करत आलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आजपर्यंत चाललेली आहे. त्यामुळे आज कुठंतरी या मोठ्या मोठ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जर वाटत असेल की इथं नाही आलं तरी चालेल, त्याचं मुख्य कारण असं असावं की साहेबांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही जर संस्था असेल ती योग्यच चालते आणि तिथं साहेबच निर्णय घेत असतात आणि साहेबच योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे इतरांचा कदाचित तिथं कुठेही खूप मोठा रोल नसावा. अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांना जर वाटत असेल तर त्यांनी तो तसा तसा निर्णय घेतला, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय.